आज एक म्युझिकल एरा संपलेला आहे, मला असं वाटत नाही संपणार, कारण त्यांची गाणी आपल्यासोबत नेहमीच राहणार आहेत, वर्षानुवर्ष, सेंचुरीज टुगेदर. लता दीदींसोबत माझी खूप छान आठवण आहे. मी एक फिल्म शुभमंगल सावधान ह्याच्यासाठी पार्श्वगायन केलेलं आणि त्यात दीदींचंही एक गाणं होतं, तर त्याचा डेमो मी रेकॉर्ड केलेला आणि जेव्हा फायनल रेकॉर्डिंगसाठी त्या आल्या स्टुडिओमध्ये तेव्हा मला त्यांनी विचारलं की हे गाणं तू डेमो म्हणून गायलेलंस का, तर मी हो म्हणताच त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून मला बोलल्या की खूप छान सुरेल आवाज आहे तुझा. तेव्हा मला असं झालं, शॉकमध्ये होते मी. आपल्याला असं होतं ना की आपल्या जीवनाचं सार्थक होणं हे जे फीलिंग आहे ते मला तेव्हा मी ते एक्सपिरियन्स केलं, कधी विसरू शकत नाही. आणि 5 तास आम्ही एकत्र होतो स्टुडिओमध्ये, त्यांनी तेव्हा म्हणजे 2 तास त्या गात होत्या आणि त्या 2 तासाचं इमोशन त्या एकरूप झालेल्या त्या गाण्याशी. आणि दीदी नव्हत्या त्या, त्या ते गाणं दिसतं समोर असं दिसत होतं मला. आणि गाणं संपताच एकदम चेंज झाल्या त्या, एकदम मिश्किल गप्पा मारायला सुरुवात केली सगळ्यांसोबत आणि जोक्स मारत होत्या, चहा पित होत्या. त्यामुळे तो जो दिवस आहे तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुवर्ण क्षण क्षणांपैकी मी मानेन. आणि आता दीदी आपल्यासोबत नाही आहेत पण त्यांची गाणी ही नेहमी आपल्यासोबत राहणार आहे. कितीतरी त्यांची गाणी आहेत जी मी गाऊ शकते आता, पण एक गाणं जे मला त्यांनी अनेक भाषांमध्ये गायलेलं आहे पण एक मराठी गाणं, कारण त्यांनी मराठी गाण्यासाठी खूप मोठं काम, मराठी संगीतासाठी खूप मोठं काम केलेलं आहे इंडिपेंडंट म्युझिकमध्ये. तर तुकयांचे अभंगपैकी एक अभंग आहे त्यांचा जो मला माझा खूप आवडता अभंग आहे. भेटी लागी जीवा लागली सियास, पाहे रात्रीं दिवस वाट तुझी, जीवा लागली से आ.